नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे जून महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच तीस जून दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बलिदान स्तंभ याची पायाभरणी कोणत्या ठिकाणी केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी श्रीनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सोबत सोबत दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या जम्मू काश्मीरचे जे काही लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीमध्ये श्रीनगर येथील प्रताप पार्क लाल चौकाजवळ या बलिदान स्तंभाची पायाभरणी केलेली आहे हे स्मारक श्रीनगर स्मार्ट सिटी अंतर्गत एक प्रकल्प आहे हे स्मारक म्हणजे देशासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली आहे या गोष्टी समजल्या ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो कोणत्या ग्रुपद्वारे म्हणजेच समूहाद्वारे जितेंगे हम नावाची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अदानी ग्रुप यांच्याद्वारे या ठिकाणी जितेंगे हम नावाचं एक कॅम्पेन नावाची एक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आगामी आय सी सी एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसच्या अगोदर आपले जे काही खेळाडू आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ही मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे किंवा त्यांचं मनोबल वाढवणे हा या मोहिमेचा मागचा मेन उद्देश आहे पर्याय क्रमांक डी अदानी ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अदानी ग्रुप बद्दल सांगायचं म्हटलं तर या ग्रुपची स्थापना झाली वीस जुलै एकोणीसशे ला अदानी ग्रुपचे नवीन सीईओ आहेत करण अदानी संस्थापक आणि अध्यक्ष आहेत गौतम अदानी आणि मुख्यालय आहे अहमदाबाद गुजरात या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जाऊ शकतो वर्ल्ड एम एस ई डे म्हणजेच जागतिक एम एस ई दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सत्तावीस जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण एम एस ई जागतिक एम एस ई दिवस म्हणून आपण साजरा करतो बरोबर या दिवसाबद्दल दोन तीन पॉइंट ते लिहून घ्या हे जे काय वर्ल्ड एम एस एम ई डे असतो तो तर असतो सत्तावीस जूनला आपण आत्ताच पाहिलं आहे दोन हजार तेवीस ची थीम काय आहे असं विचारलं तर लगेच लिहून घ्या फ्युचर रेडी एम एस एम इज फॉर इंडिया ऍट हंड्रेड अशा प्रकारची थीम आहे दोन हजार तेवीससाठी एम एस एम ईचे केंद्रीय मंत्री कोण आहेत नारायण राणे आणि एम एस एम ई मंत्रालयाचे सचिव कोण आहेत बी बी स्वेन असं त्यांचं नाव आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय एम एस एम ई आहे याचा फुल फॉर्म काय आहे एवढंच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि जसं की तुम्हाला माहित आहे आज तीस जून आहे उद्या आहे एक जुलै दोन हजार तेवीस उद्या संध्याकाळी सात वाजता तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पीडीएफ साठी पैसे पे केलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही पी डी एफ दिली जाणार आहे या पी डी एफमध्ये काय असणार आहे तर सुरुवातीचे जानेवारी ते जून हे जे काही सहा महिने आहेत प्रत्येक महिन्याचे एकशे पन्नास एकशे पन्नास असं वन लाईनर क्वेश्चन असणार आहेत आणि त्याच्या सोबत अतिरिक्त तीस महत्वाचे पॉइंट्स आहेत जे की एक्झाम मध्ये शंभर टक्के या मधील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत दोन मिनिट एक्स्ट्रा लावू द्या काही हरकत नाही परंतु हे पॉइंट्स कोणते आहेत ते लक्षात घ्या जसं की जी ट्वेंटी महत्वाच्या योजना महत्वाचे पुरस्कार महत्वाचे निर्देशांक नवीन संसद महत्वाचे युद्ध सराव महिला आणि पुरुष आय पी एल दोन हजार तेवीस जनगणना दोन हजार अकरा महत्वाच्या नियुक्त्या महत्वाचे दिवस आणि विषय महत्वाच्या क्रीडा स्पर्धा महत्वाचे शिखर परिषदा महत्वाचे पुस्तक आणि लेखक महत्वाचे उत्सव त्याच्यानंतर महत्त्वाचे जे काही जी आय टॅग्ज आहेत ते महत्त्वाचे झालेले ऑपरेशन्स भारतातील महाराष्ट्रातील प्रथम घटना महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प सर्व बदललेली महत्त्वाची नावे आगामी क्रीडा स्पर्धा महत्त्वाचे खेळ आणि खेळाडू महत्त्वाचे पुतळे महत्त्वाच्या कंपन्या त्यांचे सीईओ ओ आणि त्यांचं मुख्यालय महत्त्वाचे स्थळे महत्त्वाचे नृत्य प्रकार महत्त्वाच्या संस्था आणि मुख्यालय महत्त्वाचे देश त्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान राजधानी आणि चलन आणि महत्वाचे सर्व राज्य त्या राज्यांची राजधानी स्थापना मुख्यमंत्री आणि राज्यपाल त्यानंतर महत्वाचे चित्रपट पुरस्कार आणि एवढं सगळं झाल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये जेवढ्याही एक्झाम झालेल्या आहेत आणि त्या एक्झाममध्ये आलेले जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते, आहे। ते सुद्धा तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटणार आहेत हा सर्व डाटा तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे क्लिअर आता तुम्हाला लक्षात आलं कंटेंटची क्वालिटी काय आहे बरोबर आता या ठिकाणी हे नव्याण्णव रुपये तुम्हाला शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएम या तिघापैकी पेमेंट करून याच मोबाईल नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे उद्या संध्याकाळी सात वाजता तुम्हाला पीडीएफ दिली जाईल तुमचे दोन मिनिट एक्स्ट्रा घेतले त्याच्याबद्दल या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पी भारताचा वाढीचा वाढीचा जो काही अंदाज आहे तो किती टक्के राखून ठेवलेला आहे तीन नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा टक्के एवढा या ठिकाणी आपल्या पॅरा भारताचा जो काही जीडीपी वाढीचा अंदाज आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे एस पी पीने फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस साठी एक पॉइंट लिहून घ्या एस एन पी ने अजून एक गोष्ट सांगितली आहे काय सांगितले आहे की आशिया पॅसिफिक राष्ट्रांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ती भारताची असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जागतिक लघुग्रह दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीस जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक लघुग्रह दिवस म्हणून आपण साजरा करतो जून महिन्यातील आज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे एकदा काय करूया पूर्ण जून महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा लास्ट वेळेस रिव्हिजन टाकूया तर लगेच जून महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण दोन मिनिटांमध्ये रिव्हिजन टाकूया जसं की एक जूनला असतो जागतिक दूध दिवस दोन जूनला असतो आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्य सरकारने सीमावर्ती गावांना स्वातंत्र्य सैनिकांचे नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे खूप छान वाटलं आनंद झाला हे असं ऐकून तर सरकारने राज्यातील पंच्याहत्तर सीमावर्ती गावांची नावे बदलण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्या पंच्याहत्तर सीमावर्ती गावांची नावे कोणास कोणावरती असणार आहेत तर आपल्या भारताचे जे काही स्वातंत्र्य सैनिक का आहेत फ्रीडम फायटर आहेत त्यांच्या नावाने त्या गावांची नावे असणार आहेत ठीक आहे या ठिकाणी त्रिपुराने हा डिसिजन घेतला आहे तर त्रिपुराबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया या, या राज्याची स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला मुख्यमंत्री आहेत माणिक साहा राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि राजधानी आहे अगरताला दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हिजाळा आणि राजबारी आणि दोन महत्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा टाइम्स एशिया रँकिंग दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार भारतामध्ये अव्वल स्थानी कोणते विद्यापीठ आलेले आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे या ठिकाणी भारतातील अव्वल विद्यापीठांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं ग्लोबली या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची रँकिंग किती आहे तर अठ्ठेचाळीस क्रमांक आहे ग्लोबली जागतिक दर्जावर या ठिकाणी एक नंबरला कोणती युनिव्हर्सिटी आहे तर टी सिंग युनिव्हर्सिटी चायनाची आहे दोन नंबरला आहे पिकिंग युनिव्हर्सिटी ही सुद्धा चायनाची आहे तीन नंबरला आहे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि भारतामध्ये अव्वल स्थानी कोणती आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ज्याचं ग्लोबली स्थान आहे अठ्ठेचाळीसावं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा गुगल भारताच्या डिजिटायझेशन फंडामध्ये किती अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा अब्ज डॉलर्स या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार आहे गुगल भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये एक पॉइंट लिहून घ्या गिफ्ट सिटी गुजरात गुजरातमध्ये गुगलचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुद्धा या ठिकाणी उघडण्यात येणार आहे याच्या अगोदर अमेझॉनचे जे काही सीईओ आहेत अँड्रू जॅसी यांनी अकरा अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे सोबत सोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या इन्फोसिसने डॅसने बँकेकडून चारशे चोपन्न दशलक्ष डॉलरचा करार सुद्धा जिंकलेला आहे दोन दिवसापूर्वी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पहिले प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र आयरमॅन या टीमने या ठिकाणी पहिले प्रीमियर हँडबॉल लीगचे विजेतेपद पटकावलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा खारची पूजा ज्याला चौदा देवांचा उत्सव देखील म्हटलं जातं अशा प्रकारचा हा जो काही उत्सव आहे महोत्सव आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर पर्याय क्रमांक त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या आय आय टीने विविधता वाढवण्याच्या उद्देशाने स्पोर्ट्स कोटा प्रस्तावित केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी मद्रासने त्या संस्थेतील विविधता वाढवण्याच्या उद्देशाने त्या संस्थेमध्ये स्पोर्ट कोटा या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे ज्याचं कारण काय आहे तर राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म प्रदान करणे एक संधी प्रदान करणे या उद्देशाने स्पोर्ट्स कोटा प्रस्तावित केलेला आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या राज्य सरकारने पी सी टी मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे कराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पी सी टी चा फुल फॉर्म काय आहे लिहून घ्या प्रेग्नन्सी चाइल्ड ट्रॅकिंग अँड हेल्थ सर्व्हिसेस मॅनेजमेंट सिस्टम अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे पी सी टी एस याचा या ऍप्लिकेशनचा या वापर का होणार आहे कशासाठी तर गर्भवती महिलांच्या आरोग्य त्यांच्यावरती लक्ष ठेवणे प्रसूती तज्ज्ञ आणि लहान मुले यांच्यावरती ऑनलाईन लक्ष ठेवण्यासाठी हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे राजस्थान राज्य सरकारने शेवटी जाता जाता आपण राजस्थानबद्दलसुद्धा चर्चा करूया स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्त्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहरसागर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा तेलंगणाचा एक जिल्हा आहे संगारेड्डी याच्यामध्ये मेधा रेल कोच फॅक्टरीचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए तेलंगणाचे चीफ मिनिस्टर के सी आर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे के चंद्रशेखर राव यांनी या रेल कोच फॅक्टरीचं इनॉग्रेशन केलेलं आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न वर्तमानमध्ये म्हणजेच जून दोन हजार पर्यंत भारतामध्ये एकूण किती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत पंधरा अठरा वीस की तेवीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद